दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। जन्म जन्म ऑफर, ललित रुंगटा ग्रुप के किसी भी रेजिडेंशियल या कमर्शियल प्रॉपर्टी पर 10 लाख रुपए तक का भारी डिस्काउंट पाइए और आपके अपनों को खुश कीजिए। वही तो है जो आपके मकान को घर बनाती है। ललित रुंगटा ग्रुप में बुकिंग करने के लिए संपर्क करें 777-000-2222। शहरातील काठेगल्ली सिग्नल द्वारका येथे श्रीराम शक्तीपीठ संस्थान अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वर नंद सरस्वतीजी महाराज यांना राष्ट्रसंत पदवी बहाल झाल्याबद्दल अष्टविनायक मंडळातर्फे त्यांचा जाहीर सत्कार सोहळा तसेच हनुमंताची महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते। या सत्कार सोहळ्यात समस्त नाशिककरांनी सहभाग नोंदवला तसेच यावेळी अनंत विभूषित श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी सोमेश्वर नंद सरस्वती महाराज यांनी आपले मनोगत व्यक्त केले। अष्टविनायक महामंडळाने जो गुरुदेवांचा सत्कार केला एवढा सन्मान आणि तुम्ही सगळ्यांनी खूप खूप प्रेम दिलं खरंच खूप आनंद होतोय आणि सर्वांचं इष्टदैवत हृदयाचं दैवत आपले हनुमंत्र संकटमोचन आज प्रभूंची गुरुदेवांच्या हाताने महाआरती झाली। मी हनुमंत्राला विनंती करेन की पूर्ण विश्वाला शांती दे चांगलं आरोग्य दे आणि आज तुझ्याकडे जे जे तुझे भक्त मागतील ते त्यांना दे। सर्वांना उदंड आयुष्य दे आरोग्य दे सर्वांच्या मनोकामना पूर्ण कर आणि धर्माचं काम करण्यासाठी मानवतेचं काम करण्यासाठी मला बल बुद्धी आणि चांगली शक्ती दे। यावेळी व्यासपीठावर हिंदू एकता आंदोलन पक्षाचे अध्यक्ष रामसिंग बावरी भगवंत पाठक रमेश मानकर अष्टविनायक मित्र मंडळाचे सदस्य रतन काळे विश्व हिंदू परिषद धर्माचार्य संपर्क प्रमुख कैलास देशमुख मिलिंद भालेराव चंद्रकांत थोरात राजू जगताप नितीन थेटे शुभम जगताप सनी जगताप अक्षय जगताप नंदू कहार मुक्तेश्वर मुनशेट्टीवार सुनील भांगरे आदींसह परिसरातील महिला नागरिक उपस्थित होते। शुभम अहिरे, दक्ष न्यूज, नाशिक।